हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते. तुम्ही ऐकताय आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आणि आपल्या आजच्या या विशेष मुलाखतीमध्ये आज आपण एक विशेष मुलाखत करत आहोत. आज देशभक्त, स्वातंत्र्य सैनिक आणि चेंबूरचे शिल्पकार म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते स्वर्गीय नारायणराव गजानन आचार्य तथा नानाजी आचार्य यांचा आज स्मृतिदिन आहे आणि त्यांच्या आठवणींना उजाळा देणारी ही आजची विशेष मुलाखत आपण इथे घेत आहोत. आणि आज त्याच निमित्तानं आपल्या सोबत आपल्या स्टुडिओमध्ये जोडले गेलेले आहेत जे स्वतः एक क्रिमिनल लॉयर आहेत आणि त्यांच्या वडिलांचा फार जवळून संबंध आहे तो आपल्या नानाजी आचार्यांसोबत, ते अर्थात दीपक रघुनाथ शिसोदे सर. सर, आचार्य 90 FM मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि मला सांगायला आज अतिशय आनंद होतोय की सरांनी जे काही काम केलेलं आहे, सरांचा जो काही वारसा आहे तो आज पुढे नेला जातोय, पण तुम्ही अगदी जवळून सरांचं कार्य पाहिलेलं आहे. खरं तर सगळे प्रेमाने नाना म्हणतात आणि आज त्यांच्या आठवणी इतक्या आहेत, त्यांचं काम इतकं आहे आणि आज आपण त्यातल्याच काही कामांना आणि त्यांच्यातल्या काही आठवणींना इथे उजाळा देण्याचा प्रयत्न करतोय. पण असं समजलं की तुमचे वडील अर्थात रघुनाथ शिसोदेजी आणि नाना यांचे फार घनिष्ठ संबंध होते, तर त्यांचं नातं कसं होतं? जसं आपण म्हणालात की माझे वडील जे होते ते नानांच्या अगदी जवळचे स्नेही, म्हणजे आम्ही चेंबूरमध्येच राहत होतो, नानाही चेंबूरचेच होते, स्वातंत्र्यसैनिक होते आणि नाना तर सामाजिक क्षेत्रामध्ये होतेच आणि नानांच्या कार्यांनी प्रेरित होऊन माझे वडील सुद्धा त्यांच्या बरोबर ह्या सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर झाले आणि त्यांचं मग शेवटी इतकं जवळचं नातं निर्माण झालं की नेहमी आमच्या घरी त्यांचं येणं जाणं असायचं. आणि मला सांगायला आनंद होतो की नानांना मी अतिशय म्हणजे लहान असताना शालेय जीवनामध्ये असताना 9-10 वर्षाचा नानांना अगदी मी जवळून पाहिलेला आणि म्हणून माझ्या वडिलांचं आणि त्याचं नातं खूप जवळचं होतं. येस, आणि शिवाय नानांबद्दल आपण बऱ्याच गोष्टी सगळ्यांना आता कल्पना आहेच की त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये खूप काम केलेलं आहे, मध्ये धार्मिक क्षेत्र असो, शैक्षणिक क्षेत्र असो किंवा इतर सर्व सामाजिक क्षेत्रांमध्ये, म्हणजे राजकारणात जरी होते तरी समाजकारण हा त्यांचा मेन मूळ त्यांचा हे होता, कल त्यांचा समाजकारणाकडे होता, तर त्याविषयी आपण काय सांगाल? बघा, नाना जसं मी म्हणालो की एक स्वातंत्र्य सैनिक असल्यामुळे त्यांनी आपल्या लोकांनी ज्या हाल अपेक्षा भोगलेल्या आहेत किंवा त्या ज्या म्हणतात ना एका एका बॅड फेज मधून जे आपण लोक गेलेले होते त्यांनी जवळून पाहिलेलं होतं आणि त्यामुळे समाजातील या उपेक्षित घटकांना जास्तीत जास्त न्याय मिळायला पाहिजे, त्यांचं जीवन सुसह्य व्हायला पाहिजे यासाठी नानांचा नेहमी कटाक्ष राहिला होता आणि त्यामुळे प्रत्येकाला मदत करणं, कुठलाही माणूस आला की त्याची समस्या असेल ती ऐकून त्याचं निराकरण करणं हे नानांनी अतिशय चांगल्या प्रकारे कार्य चालू केलं होतं आणि म्हणून त्या दिवशी त्यांनी चेंबूरमध्ये, खास करून चेंबूरचे असल्यामुळे, अतिशय चांगले प्रकल्प राबवले होते आणि लोकांची नेहमी मदत केली होती. येस, शिवाय म्हणजे त्यांच्याबद्दल माहिती आपल्याला की शैक्षणिक क्षेत्र असेल, शैक्षणिक क्षेत्रामध्ये आणि धार्मिक क्षेत्रामध्ये त्यांचं बरंच काम राहिलेलं आहे, म्हणजे त्यांची आवड जी आहे ती जास्त या क्षेत्रांमध्ये दिसून आलेली आहे. आणि शैक्षणिक क्षेत्राबद्दल जर बघायला गेलं तर महाविद्यालय असतील किंवा विद्यार्थ्यांसाठी, सर्व लोकांसाठी, विभागातल्या लोकांसाठी सार्वजनिक वाचनालय सुरू करण्याचं काम असेल यांसारखी अनेक मोठी कामं त्यांनी केलेली आहेत. धार्मिक क्षेत्रामध्ये बघायला गेलं तर अगदी मंदिरांपासून ती सर्व मंदिरं सगळ्यांपासून सगळ्यांसाठी खुली करण्यासारखं असं मोठी कामं त्यांनी केलेली, त्याविषयी आपण काय सांगाल? बघा, नानांचं व्यक्तिमत्व असं होतं की ते जातपात मुळीच मानत नसत, अगदी जाती व्यवस्थेच्या ते विरुद्धच होते आणि त्यांनी पाहिलं होतं की समाजामध्ये जर पुढे यायचं असेल तर मुलांना शिक्षण देणं हे खूप गरजेचं आहे आणि त्यावेळेला एवढ्या शैक्षणिक संस्था सुद्धा नव्हत्या, त्यामुळे नानांनी चेंबूरमध्ये जास्तीत जास्त शाळा सुरू करायला पाहिजे, चेंबूर हायस्कूल ही शाळा वगैरे जी आहे त्याच्यामध्ये सुद्धा नानांचा मोठा सहभाग होता या शाळा सुरू करण्यामध्ये आणि म्हणून ते लोकांना, म्हणजे खास करून जे पालक असतात त्यांना सांगत की आपल्या मुलांना शिकवा, कारण मुलं जर शिकली तरच ती आयुष्यामध्ये पुढे जातील आणि त्यामुळे त्यांनी खूप यासाठी प्रयत्न केले. आणि जसं मी म्हटलं की जाती व्यवस्थेचा विरोध असल्यामुळे धार्मिक क्षेत्रामध्ये, म्हणजे मंदिर वगैरे लोकांसाठी खुली करणं, प्रत्येकाला कुणालाही मंदिरामध्ये जाऊन दर्शन घ्यायला घेता यायला, म्हणजे कुठल्याही जातीचा माणूस असू दे, त्याकडे त्यांचा कटाक्ष असायचा आणि त्या क्षेत्राने खूप चांगलं काम केलं होतं. येस,
एक महत्वाची गोष्ट म्हणजे जी बऱ्यापैकी लोकांना माहीत आहे की स्वातंत्र्य लढ्याच्या काळामध्ये महात्मा गांधीजींसोबत त्यांनी काम केलेलं आहे. सन 1930 मध्ये जो दांडी यात्रा हा सत्याग्रह झाला त्यामध्ये ते सहभागी झाले होते आणि त्यानंतर त्यांना 4 वर्षाचा कारावास सुद्धा त्यांनी भोगलेला आहे. म्हणजे आपल्या चेंबूरचं किंवा आपल्या विभागाचं इतकं मोठं भाग्य आहे की अशा थोर मोठ्या नेत्यांच्या सहवासाने ही पदस्पर्शाने पावन झालेली या भूमीत आपण राहतोय, तर त्याविषयी आपण काय सांगाल सर? बघा, आपल्याला कल्पना असेल की स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आपल्या लोकांनी खूप हाल अपेष्टा भोगल्या होत्या आणि स्वातंत्र्य मिळवण्याच्या उद्देशाने नानांसारखे हजारो व्यक्ती या लढ्यामध्ये पुढे आल्या आणि त्यामुळे दांडी मार्च असू दे किंवा गांधीजींचं कुठलंही आंदोलन असू दे, नानांसारख्या व्यक्ती अगदी उत्स्फूर्तपणे त्यामध्ये सहभागी होत असत आणि त्याचाच एक परिपाक म्हणून त्यांच्या या प्रयत्नांमुळे आज आपल्याला स्वातंत्र्य त्यावेळेला मिळालं आणि त्यामुळे हे फार मोठं काम नानांचं होतं आणि चेंबूरमध्ये असल्यामुळे चेंबूरवासियांना तर त्यांच्याबद्दल फार मोठा अभिमान आहे. प्रत्येकाला अभिमान आहे, नक्कीच कायमच अभिमान मोठा अभिमान आहे आणि तो कायम राहणार आहे कारण इतके वर्ष होऊनही आज 55 वर्ष झालेले आहेत ते आज आपल्यात नाही आहेत, पण त्यांचं कार्य इतकं मोठं आहे की त्यांच्या कार्यामुळे ते कायम आपल्यासोबत राहतील. ते असं म्हणतात नेहमी मरावे परी कीर्ती रूपी उरावे, अशीच नानांची कीर्ती आहे आणि ते त्या कामामुळे आपल्या सगळ्यांसमवेत आहेत. अजून एक विशेष बाब म्हणजे त्यावेळी म्हणजे नानांचा जो काळ होता त्यावेळी कामगारांना अनेक समस्या होत्या, त्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागायचं, तर त्यासाठी ते प्रश्न सोडवण्यासाठी नानांनी कामगार युनियन सुरू केलं किंवा कामगारांचे प्रश्न त्या माध्यमातून त्यांनी सोडवले. तर असं हे म्हणजे म्हणतात ना की चौकस बुद्धी असलेलं हे व्यक्तिमत्व आहे, त्याविषयी काय सांगायचं? आपल्याला कल्पना असेल की चेंबूरमध्ये आरसीएफ सारखा मोठा प्रकल्प आहे, तिथे युनियन कार्बाइड, कॅलिको केमिकल्स, भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम हे मोठे प्रकल्प होते आणि तिथे साहजिकच चेंबूरचेच आमचे बहुतेक लोक तिथे म्हणजे त्यांना रोजगार वगैरे उपलब्ध होता. परंतु त्यावेळेला ह्या या कंपन्यांमुळे प्रदूषणाचा खूप मोठा समस्या निर्माण झाली होती. की तुम्हाला कदाचित माहिती नसेल पण मला आठवतं त्यावेळेला की तिथली जवळची गावं म्हणजे माहूल, अंबापाडा वगैरे जी गावं आहेत तिथे लोक जो स्वयंपाक करायचे ना तो भात असा पिवळा पडायचा त्या प्रदूषणामुळे आणि त्यामुळे लोकांच्या आरोग्याची खूप मोठी समस्या निर्माण झाली होती. नानांचा हा प्रश्न लक्षात आल्याबरोबर त्यांनी त्या कंपन्यांच्या प्रशासनाबरोबर चर्चा केली, खूप मोठा संघर्ष केला की बाबा याच्यामध्ये कुठेतरी सुधारणा व्हायला पाहिजे. हा शेवटी मग लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता आणि म्हणून नानांनी हा प्रश्न उचलून धरला होता आणि त्यांच्या त्या निराकरणासाठी त्यांनी खूप संघर्ष केला. नक्कीच मला असं वाटतं की यासारखे अनेक बरेच मुद्दे आहेत जे आपण आज इथे जाणून घेतोय किंवा सरांचं बालपण त्यावेळी होतं आणि त्यामुळे त्यांनी थोडंफार का होईना जसं त्यांना समजत असे त्यांनी तसा तो अनुभव घेतलेला आहे. नानांच्या कार्य थोडंफार का होईना पण जवळून पाहिलेलं आहे आणि त्यांच्या वडिलांकडूनही बरंच त्यांनी ऐकलं असेल. सर, या व्यतिरिक्त अजून एक खूप मोठी गोष्ट म्हणजे ज्या विभागात नानांचं वास्तव्य होतं अर्थात वाडवली गाव म्हणजे चेंबूर विभागातील हे गाव आहे, त्यामध्ये आज ज्या मातेचं मंदिर आहे जरीमरी माता, आज लोक खूप मोठ्या मोठ्या प्रमाणात त्या आईची पूजा करतात, खूप मोठ्या प्रमाणात कार्यक्रम तिकडे होतो, ते मंदिर सगळ्यांसाठी खुलं करणं, महालक्ष्मी मंदिर सगळ्यांसाठी खुलं करणं यासारखी खूप खूप मोठी आणि महत्वाची कामं त्यांनी केलेली आहेत. किंवा या व्यतिरिक्त या पलीकडे जाऊन सर्व भोजन असेल, सहभोजन असेल किंवा सामूहिक विवाह असेल यासारखी अनेक कामं त्यांनी केलेली आहेत, या कार्याविषयी काय सांगाल? बघा, तो नानांच्या वेळचा जो काळ होता आपल्याला कल्पना असेल की जाती व्यवस्थेचा पगडा लोकांवर त्यावेळेला होता, कारण का जाती व्यवस्था त्यावेळेला होतीच आणि लोक तुम्हाला कल्पना असेल की ह्यामध्ये खूपच विश्वास ठेवत असत. पण नाना सारखी पुरोगामी विचारांच्या ज्या व्यक्ती असत त्यांचा ह्याला विरोध होता आणि म्हणून नाना जिथे राहत तिथे जवळचे जरीमरी मंदिर होतं तर नानांनी ते मंदिरच सर्वांसाठी प्रथम खुलं केलं की येथे कुठली जाती व्यवस्था वगैरे चालणार नाही, प्रत्येक जाती धर्माच्या लोकाला इथे मुक्त म्हणजे दर्शन मिळायला पाहिजे, संचार करायला मिळेल, अशा प्रकारे त्यांनी हे सगळी मंदिरं म्हणा त्यांनी लोकांसाठी खुली केली.
नाही खरंच. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे सामूहिक विवाह, म्हणजे त्यावेळेला सामूहिक विवाह नुकतंच सुरू झाले होते आणि बऱ्याच जणांना विवाह किंवा आंतरजातीय विवाह असा मोठा प्रश्न होता जो नानांनी हे केला होता, समोर आणला होता. त्या व्यतिरिक्त जर अजून पुढे जर विचार केला तर कोळी बांधव, कुरुभे बेटावरील जे कोळी बांधव होते त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी नानांनी कार्य केलेलं आहे, काय सांगाल? बघा, जसं मी आता सुद्धा म्हटलं की आंतरजातीय विवाह किंवा आंतरधर्मीय विवाह म्हणजे त्यावेळेला खूप मोठी गोष्ट की खूप मोठ्या प्रमाणात समाजामधून त्याला विरोध व्हायचा. पण जसं मी म्हटलं की नाना पुरोगामी विचारांच्या व्यक्तिमत्वाचे असल्यामुळे आणि जाती व्यवस्थेमध्ये विश्वास ठेवत नसल्यामुळे त्यांनी या गोष्टीला कधीच मानलं नाही. आणि सामूहिक विवाह म्हटलं तर अशी गरीब अनेक गरीब कुटुंब होती की ज्यांना म्हणजे विवाह करण्यासाठी सुद्धा जे काही थोडंफार आर्थिक पाठबळ लागतं ते सुद्धा मिळत नसतात. म्हणून नानांनी सामूहिक विवाहाला सुद्धा खूप म्हणजे प्राधान्य दिलं आणि जेवढी मदत होईल तेवढा करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. नंतर आमचे कोळी बांधव होते त्यांच्या खूप समस्या होत्या, त्यांच्या समस्यासाठी सुद्धा त्यांनी खूप चांगले प्रयत्न केले होते. आणि अजून एक महत्वाचं म्हणजे नशाबंदी. हो एक्झॅक्टली, ते जे कार्य आहे त्यांचं ते आपण विसरू शकत नाही कारण अतिशय समाजातला महत्वाचा प्रश्न होता तो नशाबंदीचा. कारण जसं तुम्हाला कल्पना असेल की त्यावेळेला लोकांचा शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन थोडासा वेगळा होता. म्हणजे मुलांना शिक्षण देण्याच्या याच्यामध्ये लोक जास्त म्हणजे उत्साह दाखवत नसत की आपल्या मुलांनी शिकायला पाहिजे हा दृष्टिकोन नसायचा. आणि त्यामुळे मग अनेक लोक व्यसनाधीन व्यसनांकडे वळायचे आणि त्याचे दुष्परिणाम संबंध कुटुंबाला भोगायला लागायचे. आणि नानांनी ते झोडून पाहिलं होतं की असे अनेक कुटुंब या व्यसनांच्या समस्येमुळे उद्ध्वस्त झालेली होती. त्यामुळे नानांनी जनजागृती केली, त्या कुटुंबांना समजावलं, त्या लोकांना समजावून त्यापासून परावृत्त केलं आणि त्यांना चांगल्या मार्गावरती आणण्याचा प्रयत्न केला. नाही खरंच. आणि मला असं वाटतंय आज नानांबद्दल आज आपण स्मृती दिनानिमित्त ही मुलाखत घेतोय किंवा त्यांच्या आठवणींना उजाळा देतो असं मी म्हणेन, पण जितके विषय बोलू आणि जितक्या विषयावर बोलू हे कमीच आहेत कारण त्यांचं कार्यच इतकं आहे की ते मला असं वाटतंय एका या 30 मिनिटांच्या मुलाखतीमध्ये सगळं उलगडणं फार अवघड आहे. या व्यतिरिक्त अजून मला सांगायला आवडेल की फक्त आपण या विभागात राहतो म्हणून या विभागाचा विचार न करता देशाचा विचार नानांनी सुद्धा त्यावेळेला केला. सुरुवात अर्थात आपल्या विभागापासून केली. विभाग आपण जिथे राहतोय तो विभाग पुढारलेला असावा, तिथली लोक पुढारलेली असावी, शैक्षणिक दृष्ट्या ती सबल असावी असा विचार त्यांनी केला. आणि पुढे येत त्यांनी जसं की सांगायलाच खूप अभिमान होतं की व्ही के कृष्ण मेनन असतील किंवा मोरारजी देसाई असतील यांसारख्या थोर नेत्यांसोबत त्यांनी काम केलं देशाच्या विकासाचं, त्यामुळे ती एक अभिमानाची गोष्ट आहे आपल्या सगळ्यांसाठी. सर तुम्ही फार जवळून त्यांचे कार्य करण्याची पद्धत पाहिली असेल, जाता जाता नानांबद्दल काय 2 शब्द आमच्या सर्व श्रोत्यांना सांगाल? बघा, जसं मी म्हटलं की नानांसारख्या व्यक्ती आत्ताच्या काळामध्ये फार अभावाने आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे नानांचं जीवन जे होतं ते स्वतःसाठी नव्हतं तर संपूर्ण समाजासाठी होतं. म्हणजे ते आपलं जीवन जगले ते संपूर्ण समाजासाठी जगले आणि समाजाच्या उत्कर्षासाठी त्यांनी जास्तीत जास्त प्रयत्न केले. त्यामुळे अशा व्यक्ती आता होणं कठीण आहे एवढंच मी म्हणेन. कठीण तर आहेच नक्कीच. आणि सरांशी बिहाइंड द कॅमेरा बोलताना असं समजलं की नाना हे फार असं वाटायचं की ते वरतून कडक स्वभावाचे आहेत पण ते जवळून मात्र फार असं म्हणतात ना की नारळ कसं असं वरतून असं आपल्याला जरी कठीण वाटत असला किंवा थोडंसं असं वाटत असेल की बापरे आता भीती वाटते कसं बोलू किंवा काय बोलू, पण आतून मात्र ते मृदू स्वभावाचे असं हे नाना होते. आणि आज त्यांच्या या आठवणींना आपण इथे उजाळा दिला. श्रोते हो, बऱ्याच असं असतं काही व्यक्तिमत्व असे असतात जे आपल्यातून निघून जरी गेली तरी त्यांच्या कार्याचा ठसा, त्यांनी केलेलं कार्य हे कायम आपल्या सोबत असतं, त्यांच्या आठवणी या कायम आपल्या सोबत असतात. आणि आज 55 वर्ष उलटून गेलेली आहेत. आज 3 डिसेंबर आहे, हा स्मृतिदिन आपण साजरा करतोय आणि हा स्मृतिदिन साजरा करत असताना अर्थात त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याचा हा प्रयत्न आपण आपल्या आचार्य 90 FM माध्यमातून केलेला आहे. जाता जाता इतकंच म्हणेन, सहवास जरी सुटला स्मृती सुगंध देत राहील, सहवास जरी सुटला तरी स्मृती सुगंध देत राहील आयुष्याच्या प्रत्येक वळणांवर.
आयुष्याच्या प्रत्येक वळणांवर आठवण तुमची येत राहील, आठवण तुमची येत राहील. तर श्रोते हो, आज 3 डिसेंबर आणि आज 3 डिसेंबर अर्थात नारायण राव गजानन आचार्य आपल्या सगळ्यांचे नाना यांचा हा स्मृती दिन आज आपण साजरा करतोय आणि आज त्या निमित्ताने एक आपण आदरयुक्त अशी आदरांजली ही शब्द सुमनाने आज आपण इथे वाहिली आहे आणि आज त्यानिमित्ताने दीपक शिसोदे सर आज माझ्यासोबत स्टुडिओमध्ये जोडले गेले होते. सर, खरंच मी तुमचे खूप आभारी आहे, कारण मी सुद्धा या महाविद्यालयाचा भाग आहे, मी सुद्धा या महाविद्यालयाचा हिस्सा आहे आणि आज माझ्यासारखे अनेक असंख्य तरुण घडत आहेत. तर त्यांचा हा जो इतिहास आहे तो कुठेतरी आज या तरुणाईपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे आणि त्या निमित्तानं तुम्ही या स्टुडिओमध्ये आलात आणि इतक्या सगळ्या गोष्टी आम्हाला सांगितल्या, त्यामुळे मी खरंच खूप आभारी आहे. धन्यवाद. तर श्रोते हो, ही विशेष मुलाखत तुम्हाला कशी वाटली या प्रतिक्रिया आम्हाला कळवायला विसरू नका आणि पुन्हा एकदा आचार्य 90 FM वर छान मनमुराद सुंदर गाण्यांचा आस्वाद घेत राहा, ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. थँक्यू.